नाही, तुम्ही मी सहा दिवस आंदोलनाचा पाचवा दिवस समजा सहावा चालू झाला आहे। मला सांगावं लागेल आपल्या सर्वांना, इथल्या उपवन संरक्षण या खात्यामध्ये या मातीमध्ये या भूमीमध्ये बसलेल्या माणसाने त्या आंदोलनाच्या ठिकाणी स्वतः भेट देऊ भेट द्यायला येऊ नये याच्यापेक्षा अजून अजून कुठली मुजर गोष्ट असली पाहिजे। सीसीएम यायला पाहिजे म्हणून मी तहसीलदारांशी बोललो, सीसीएम यायला पाहिजे म्हणून मी जिल्हा प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो। सीसीएम म्हणजे कोण? पुण्याचा प्रमुख माणूस ह्या फॉरेस्ट खात्याचा। अहो ज्या वेळेला रेल्वेचा पहिला अपघात झाला तर या देशाचे रेल्वे मंत्री आपल्या सर्वांना माहित आहे लाल बहादूर शास्त्री इतके सोज्वल होते, त्यांचा एवढा सर्वसामान्यांची नाळ जोडली होती। लाल बहादूर शास्त्री यांनी तातडीने रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा दिला होता, ती ही भारत भूमी आहे। आणि पाच दिवस शरद सरोवणे आज शेतकऱ्याच्या शेतावर बसून आहे आणि आजूबाजूला 40 बिबटे आहे। पण अमोल सातपुते लक्षात ठेवा, तुमची गाठ सुद्धा शरद सरोवणेच्या नावाशी आहे, हे पण लक्षात ठेवा। आणि तुम्ही प्रेस घेता, तुमची लायकी काय, तुमची कुवत काय, तुम्ही आता एकदा प्रेस घेऊनच दाखवा मला। जिथं तुम्ही असाल या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझ्या आईच्या साक्षीने सांगतो, अमोल सातपोतेला उलटा लटकलं शिवाय शरद सरोवणे शांत थांबणार नाही आता। अरे काय तुमचे मिजाज, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांपेक्षा मोठे आहात, तुम्ही आमच्या माता भगिनीपेक्षा मोठे आहात। काही लोक इथं चेष्टा करतात, काही 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 सुचत नाही मला वाटतं। मृत्यू झालेल्या कुटुंबात जाऊन या, तुम्हाला सांगतो ज्याच्या घरात मृत्यू झालाय जाऊन या। आणि असं म्हणू नका पुन्हा की हे निवडणुका तोंडा पुढे आल्यात। मी सांगतो जुन्नर तालुका बिबट मुक्त करा, नाही जुन्नर तालुक्याची जनता 100% या निवडणुकीवर बहिष्कार शिवाय राहणार नाही। 100% बहिष्कार करू आम्ही सगळे मंडळी। काय पडलं वा आम्हाला निवडणुकीचं? जर प्रशासन आणि राज्य व्यवस्था जर काम करत असेल आणि आमच्या माणसाचा बळी जात असेल तर आपल्या निवडणुकीचं कौतुक पडलंय, आम्हाला खुर्च्यांचं कौतुक पडलंय, आम्हाला माणसांचं पडलेलं आहे। छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची रयत ही सुरक्षित राहायला पाहिजे, त्यामुळे या डोक्यातून सगळ्या वल्गना बाजूला काढा आणि या जुन्नरच्या सर्व आम जनतेने एकत्र येऊन आपले स्वतःची थट्टा करायचा प्रयत्न कोणी करू नका। मेहरबानी करून आताचं वातावरण हे राजकीय नाहीये, राजकीय निवडणुकीचं वातावरण हा भाग पार्ट वेगळा आहे, तो आपल्यापर्यंत आजपर्यंत अंतर्गत झालेला नाहीये। सर्वांनी एकत्र करा, मी हात जोडून अमोल कोल्हे साहेबांना विनंती केलेली आहे, आदरणीय आमदारांना विनंती केलेली आहे आणि सर्व लोकांना विनंती केलेली आहे। तुमचं आणि आमचं नातं काय माहितीये? पक्षाचं नाही, राजकारणाचं नाही, तुमचं आणि आमचं नातं हे एकमेकांच्या रक्ताचं आणि मातीचं नातं आहे आणि या जुन्नरचं नातं आपल्याला टिकवलं पाहिजे आणि जुन्नरचं संरक्षण केलं पाहिजे। जुन्नरचं संरक्षण करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहे। मला धन्यवाद दिले पाहिजे मोहितजी आपल्या शब्दांचं। तुम्ही सांगितलं का होय आम्ही सगळी मंडळी उद्या 8 वाजता इथून निघणार आहे आणि आम्ही तिथे पोहोचणार आहोत आणि हीच अपेक्षा आहे अण्णा। राजकारण पक्ष सगळ्या गोष्टी आपण बाळगतो आणि तुम्हाला कोण म्हणतात मला सांगा। उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि पहिलं आंदोलन मी कुठं केलं? जुन्नरला 12 आपले सफारी कुठं गेली होती त्यावेळेला? मी विचार केला, आता पहिला दुसऱ्यांदा बसलो उन्हाळ्यामध्ये। असं असं बाबांनो ह्या लढाया खाली असतात, याचा राजकारणाशी कधीच संबंध जोडायचा नसतो। प्रशासनाने आपल्या जबाबदारीने वागायचं असतं आणि आपण जनतेसाठी आहो, रात्र लढायचं असतं, या लढण्यासाठी आपण तत्पर आहोत। आदरणीय DYSP चौधरी साहेब त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज शॉर्ट परेड मध्ये आम्हाला जी संधी दिली या ठिकाणी, खर तर आमच्या भावना होत्या लोक माझ्याकडे यायचे, मोर्चे काढा, जुन्नर तालुका बंद करा। मी त्यांना म्हटलं बाबांनो शांततेचा मार्ग आपण सांभाळू आणि मला खात्री आहे, माझा विश्वास आहे जिल्हा कलेक्टरवर आमचं निवेदन ते अतिशय शांतपणे समजून घेतील आणि जुन्नर तालुक्याचा आणि बिबट्याचा आणि मानवाचा संघर्ष कायमचा ते संपवतील असा विश्वास मला जिल्हा अधिकाऱ्यावर। मी प्रशासनापेक्षा लांब नाही,
पर प्रशासना ने मात्र याची खबरदारी घेणे फार गरजेचं आहे। मनापासून मी प्रशासकीय व्यवस्थेला आणि पोलीस खात्याला धन्यवाद व्यक्त करतो। महसूलचे तहसीलदार असतील आणि आदरणीय चव्हाण प्रदीप चव्हाण नौका माणूस हे पण काम करतो हुशारीने। काही त्याला अडचणी आहेत प्रदीप चव्हाणला, पण त्याची तळमळ आहे विचारायची की काहीतरी केलं पाहिजे, या भागातून काहीतरी मुक्तता व्हायला पाहिजे। आणि म्हणून आम्ही सगळे मंडळी आपण हातात हात घालून काम करूया आणि उद्याच्या मीटिंग मध्ये सीसीएम खाली का नाही आले त्याचा सुद्धा जबाब आपण सीसीएमला त्यांच्या उद्याच्या मीटिंग मध्ये तोडावर विचारूया। आपण सर्वजण आलात, उपस्थिती शॉर्ट नोटीस मध्ये दाखवली, एकात्मतेच्या जीवावर आपल्याला हा तालुका भयमुक्त करायचा आहे। आपल्याला काही कमी नाहीये, तो कष्ट करतोय, काम करतोय, मेहनत करतोय, स्वतःचं काम करून मोठं होतोय, पण मात्र जीव मात्र धोक्यामध्ये घालून करतोय। हा जीव जर आपल्याला सांभाळायचा असेल, अहो मला काल लहान शाळेची मुलं आली अण्णा भेटायला, हाय मुकलून रडली माझ्या मांडीवर बसून, म्हटले दादा आम्हाला शाळेत जायचा भीती वाटते, आम्हाला अंगणात खेळायची भीती वाटते। बाळानं का वाटते, वाघ येतो, बिबट्या येतो, हाय मुकलून रडणारी पोरं माझ्या डोळ्यासमोरून जात नाही। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण या असलेल्या जटिल असलेल्या आणि चले भले ते नैसर्गिक असेल, पण मात्र वन खात्याचा दोष मात्र मोठा आहे। त्या वन खात्याचा दोष आपण 100% त्यांनी कमी करण्यासाठी आमच्या बरोबर काम करावं आणि आम्हाला याच्यातून लवकरात लवकर बाहेर काढावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो। आपण लांबून आलात, याच्यामध्ये सहभागी झालात। मी तमाम शेतकरी बंधू भगिनीच्या एकजुटीचा आणि आपल्या येण्यापासून इथं थांबण्यापर्यंत आपण जो सहभाग नोंदवला, मी धन्यवाद व्यक्त करतो, प्रशासनाचे आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।